नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता चाचणी व्हिडिओ क्रमांक चौऱ्याऐंशीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो या चॅनलला जर आपण यापूर्वी सबस्क्राईब केला नसाल तर अधिक शैक्षणिक व्हिडिओंसाठी चॅनलला बेल ऐकॉनं सबस्क्राईब करा व शिष्यवृत्तीविषयक विविध व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवा डिजिटल एज्युकेशन या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चौरसातील संख्या संबंध भाग एक तर चला मग मित्रांनो शिष्यवृत्ती परिचय दृष्टिकोनातून आपण चौरसातील संख्या म्हणजेच कोडी जी आहेत त्यांचा आज आपण अभ्यास करूया तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे एक कोडं देण्यात आलेलं आहे चौरसामध्ये संख्या आहेत चार बत्तीस आठ सात प्रश्नचिन्ह नऊ आठ छप्पन्न सात तर चला मग आपल्याला आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे ती, ती शोधायचं आहे प्रस्तुत व्हिडिओचं आपण निरीक्षण करा तर पहिल्या रांगेतील चार गुणिले आठ म्हणजे पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांचा गुणाकार बरोबर मधली संख्या बत्तीस शेवटच्या रांगेतील आठ गुणिले सात बरोबर छप्पन्न आणि म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी सात गुणिले नऊ बरोबर त्रेसष्ट म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी त्रेसष्ट ही संख्या येईल पुढचं एक आणखी आपण उदाहरण पाहूया प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे कोडं आपण या कोड्यातील संख्या पाहूयात तर संख्या आहेत बारा तेहतीस एकवीस तेवीस छप्पन्न प्रश्नचिन्ह सोळा सव्वीस दहा तर चला मग मित्रांनो आपण निरीक्षण करूया या संख्यांमधील असलेला संबंध शोधून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी ही नेमकी संख्या ओळखायची आहे तर बारा अधिक एकवीस बरोबर तेहत्तीस सोळा अधिक दहा म्हणजे पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांची बेरीज बरोबर मधली संख्या आणि म्हणून तेवीस अधिक तेहत्तीस बरोबर छप्पन्न म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी तेहत्तीस ही संख्या येईल ये। हे आपल्याला समजलं असेलच आणखी एक आपण पुढचं उदाहरण एक अभ्यासूया तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्या संख्या शोधायची आहे आणि संख्या चौरसामध्ये दिलेल्या आहेत पंचेचाळीस एकवीस चोवीस सत्तावन्न पंचवीस बत्तीस प्रश्नचिन्ह तेरा अठ्ठेचाळीस तर ते चला मग आपण निरीक्षण करूया प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला आता नेमकी संख्या ही शोधायची आहे आणि म्हणून पंचेचाळीस वजा चोवीस बरोबर एकवीस म्हणजेच रांगेतील पहिली संख्या आणि शेवटची संख्या तिसरी संख्या बरोबर मधील संख्या सत्तावन्न वजा बत्तीस बरोबर पंचवीस आणि म्हणून एकसष्ट वजा अठ्ठेचाळीस बरोबर तेरा म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या आहे ती एकसष्ट आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे आणखी एक आपण उदाहरण अभ्यासूया तर या ठिकाणी चौरसामध्ये संख्या आहेत अठ्ठेचाळीस सहा प्रश्नचिन्ह पंच्याहत्तर पंचवीस तीन अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास दोन तर चला मग आपण आता या ठिकाणी या उदाहरणाचं देखील काळजीपूर्वक निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या शोधायची आहे तर पंच्याहत्तर भागिले तीन बरोबर पंचवीस अठ्ठ्याण्णव भागिले दोन बरोबर एकोणपन्नास म्हणजेच उभ्या रांगेतील पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांचा भागाकार केल्यानंतर आपल्याला जे येणार आहे ते मधलं आपलं प्रश्नचिन्ह जागीचं उत्तर आहे म्हणजेच अठ्ठेचाळीस भागिले आठ बरोबर सहा म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी आठ ही संख्या येईल तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चौरसातील संख्या म्हणजेच कोड्या कोडे भाग एक हे अभ्यास दिला आहे अशाच आणखी काही प्रश्नांचा अधिकाधिक सराव शिक्षकांच्या मदतीने करायचा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया अथवा सूचना पुढील व्हॉट्सॲप क्रमांकावरती अवश्य कळवा या डिजिटल एज्युकेशन या चॅनेलवरील अधिक शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला बेल ऐकून सबस्क्राईब करा व शिष्यवृत्तीविषयक विविध व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवा प्रस्तुत व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे या व्हिडिओची यूट्यूब लिंक ही इयत्ता पाचवीला शिष्यवृत्ती परीक्षा प्रविष्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद